आईचा विश्वास। शिवडी न्यायालयाने संजय राऊतांविरोधात केलं अजामीनपात्र वॉरंट जारी, मेधा सोमय्यांनी दाखल केला आहे मानहानीचा दावा। जेलमध्ये लवकरच जातील या राणेंच्या टीकेला राऊतांचं प्रत्युत्तर, आम्ही ईडीच्या भीतीने घाबरून पक्ष बदलणारे नाही म्हणत लगावला टोला। संजय राऊतांच्या दौऱ्याआधीच उद्धव ठाकरे पक्षाला धक्का, 50 जणांचा बाळासाहेबांच्या शिवसेनेत प्रवेश, तर परभणीतील 30 नगरसेवकही शिंदे पक्षात। कुर्ल्यामधील जमीन घोटाळा प्रकरणी माजी मंत्री नवाब मलिकांना दिलासा नाही, मलिकांच्या न्यायालयीन कोठडीत 14 दिवसांची वाढ, सध्या नवाब मलिकांवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू। बुलडाणा जिल्ह्यात झायलोमधून गोवंशाची तस्करी, सिने स्टाईल पाठलाग करून पोलिसांनी पकडलं वाहन, 2 जण झाले पसार। कीर्तनासाठी उशीर होत असल्यानं समाधान महाराज शर्मांसाठी चक्क हेलिकॉप्टरची सोय, पुणे ते वाघोली हेलिकॉप्टर प्रवासासाठी आयोजकांकडून पायघड्या। मुंबई एअरपोर्टवर कस्टम्स विभागाची धडक कारवाई, 31 कोटी रुपयांच्या हेरॉईनसह 16 कोटी रुपयांचं 1.5 किलो कोकेन पकडलं। दिल्ली महापालिकेत महापौर निवडणुकीदरम्यान घोषणा आणि धक्काबुक्की, आप आणि भाजप नगरसेवक भिडले। दिल्ली कंजवाल अंजली मृत्यू प्रकरणी प्रमुख साक्षीदार निधीला अटक, माहिती लपवल्याचा पोलिसांचा आरोप, आतापर्यंत 7 पैकी 6 आरोपींनाही ठोकल्या बेड्या। नमस्कार, मी विशाल परदेशी।